या संस्थेचे अध्यक्ष माननीय अनिलबाई गांधी या संस्थेचे उपाध्यक्ष माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून कोविडमध्ये ज्यांनी काम केलं तसेच या समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर संदीपभाई बुटाला तसेच इथले सेक्रेटरी या संस्थेचे जे सेक्रेटरी आहेत असे रो रोहितबाई शाह श्री प्रणव शेठ डॉक्टर दत्ता कोइंकर जे एक मान्यवर आहेत या पुण्यातले अनेक ठिकाणी पुण्यात त्यांचं मौल्यवान असा वाटा आहे की लोकांना एक प्रबोधन देणं आणि आपली संस्कृती योगा विपासना या संदर्भाच्या मार्गदर्शनातून लोकांचं मनोबल जागृत करणं पॉझिटिव्ह थिंकिंग करणं त्यांचे त्यांच्यासोबत या व्यासपीठावर राहायची संधी मिळाली तसेच माझे मार्गदर्शक डॉक्टर मेहता डॉक्टर देसाई जे, जे इथले आजीवन ट्रस्टी आहेत व इतर मान्यवर तसेच जे विद्यार्थी इथे आलेले आहेत जे ह्या देशाचं पुढचं भविष्य आहे त्या सरगांना माझा नमस्कार या संस्थेशी माझा जुना ऋणानुबंध आहे दहावीनंतर दोन महिने विद्या उत्तेजकमध्ये राहिलो त्यामुळे पहिल्यांदी मला आयुष्यात आय टी टेक्नॉलॉजी शिकायला मिळाली तेव्हा सॉफ्टवेअर करायचं होतं सॉफ्टवेअरचा उदय होत होता आणि फक्त आपल्या समाजाचं हॉस्टेल आहे आणि तिथं सेफ्टी आणि सेक्युरिटी आहे म्हणून दहावीच्या वेकेशनमध्ये इथे आय टी शिकायची पहिल्यांदा परवानगी मिळाली पुणे शहर आवडलं आणि पुढं मग एस यूमध्ये एक वर्ष मला राहायला राहिला हॉस्टेलला राहिल्यानंतर विद्या उत्तेजक चांगलं हॉस्टेल असं वाटल्यामुळे बारावीपासून पार आय आय टीला जाईपर्यंत भारतीला जरी मी शिकत असलो तरी विद्या उत्तेजकला राहिलो आणि असं ह्या हॉस्टेलची एक खूप जुनं नातं आहे आम्हाला केव्हाही काही के अडचण आली तेव्हा डॉक्टर सुभाष मेहता खूप ॲक्टिव्ह होते आम्हाला काही अडचण आली की आम्ही डॉक्टर साहेबांकडे जायचो डॉक्टर आमचे मार्गदर्शक होते आणि डॉक्टरांनी मला अनेक छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या की आम्हाला जेव्हा मी एकदा डॉक्टर डॉक्टरसाहेबांच्यासमोर म्हटलं साहेब मला खूप राग आला डॉक्टर साहेब म्हटले पण मला हे ऐकून फक्त वाईट वाटलं अशा खूप गोष्टी त्यांनी एक मार्गदर्शक भूमिकेतून आम्हाला त्या काळात शिकवल्या आणि ह्या संस्थेचं एक छत्र माझ्या आयुष्यात एक सहा सात वर्ष एक छत्र या संस्थेचं माझ्यासाठी होतं आणि जरी मी एक सदन घरातून होतो तरी अनेक विद्यार्थी जे माझ्यासोबत शिकत होते त्यांना अत्यंत माफक फी अशा फीमध्ये या हॉस्टेलमध्ये शिकायला मिळालं नाहीतर कदाचित त्यांना पुण्यासारख्या जे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं अशा शहरात येऊन त्यांना शिकायला संधीच कदाचित मिळाली नसती अशी त्यांची आर्थिक परिस्थिती होती आणि असे अनेक लोक विद्या उत्तेजकमुळे पुण्यात येऊन शिकले हे मी माझ्या डोळ्यांनी त्या सहा सात वर्षात अनुभवलं खरोखर एकोणीसशे साली ज्या ज्येष्ठांनी या समाजातल्या ज्या समाजाला आपण वैष्णव दशानिमासा जो समाज म्हणतो ज्याने एवढी मोठी अशी एक विजन आपण म्हणतो की दृष्टी दाखवली आणि अशी सकारात्मक एक हॉस्टेल उभं केलं मुलांच्या शिक्षणासाठी हे खूपच त्या काळात शिक्षणाला असं आजच्यासारखी स्थिती नव्हती की लोक सहजपणे शहरात येऊन शिकू शकत होती मी बघितलं डोळ्याने तर त्या त्या काळामध्ये हे खूप मोठी गोष्ट होती की असा टाईपचं एक हॉस्टेल इथे उभारलं गेलं आणि आता मग पुढे त्याची एकाची दोन हॉस्टेल झाली अत्यंत सुंदर ठिकाण होतं ते मला आठवते खूप झाडं होती आणि खूप चांगलं वाटायचा अभ्यास करायला विद्यावतेमध्ये खोल्याही प्रशस्त होत्या आता मला कळलं की जुनं झालं आता तिथे नवीन पुनर्बांधणी त्याची होणार आहे खूपच चांगली गोष्ट आहे आणि असा ह्या विद्यावतेशी माझा एक संबंध आला होता तसंच मला असं वाटतं की खूप नाविन्यपूर्ण कल्पना विद्यावतेच्या उभारताना त्या ज्येष्ठ लोकांनी वापरल्या ते मला असं आठवतं की पहिल्यांदा मी आयुष्यात अशी बघितलं होतं की दहावीत असताना मला असं वाटलं की कुठल्या तरी मी ठिकाणी गेलो जे जुनं आहे दहावीस वर्ष पण तिथे प्रत्येक खोलीवरती देणगीदाराची पाटी लावून कष्ट घेऊन ते पैसे कमवले होते आणि हे करणं त्या काळात सुद्धा सोपं नव्हतं कम्युनिकेशनचे मीन्स एवढे सोपे नव्हते तर खूप त्या ह्या संस्थेशी एक माझं खूप प्रेमाचं नातं आहे इथल्या लोकांशी प्रेमाचं नातं आहे डॉक्टर देसाईंच्यासुद्धा केव्हा केव्हा मार्गदर्शन आम्हाला आम्ही जाऊन घ्यायचो कारण ते खूप मोठे होते म्हणजे त्यांना अप्रोच करायला सुद्धा आम्ही घाबरायचो त्या काळात पण केव्हा वाटलं घेऊन डॉक्टरांचं मार्गदर्शन आम्ही घ्यायचो असं एक या संस्थेचे होतं काय आहे समाज आणि ह्या उत्तेजकचं काय चांगलं काम आहे त्यासाठी आपल्या समाजाचीही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे आपण कोण हेच आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती नाही की आपला, आपला समाज का बाबा आपण वैष्णव हो दशाने म्हणतो स्वतःला तर छोटीशी गोष्ट सांगू शकतो त्याच्याबाबत की राजा त्रिशंकू होता आणि राजा त्रिशंकू म्हणजे राजा हरिश्चंद्राचे बाबा आणि त्यांना एक अत्यंत तेजस्वी पुत्र प्राप्त करायचं होता त्यासाठी त्यांनी वरुण देवाची प्रार्थना करताना वरुण देवानी त्यांनी सांगितलं की तू हा स्पेसिफिक या टाईपचा एक यज्ञ केला असता तुला तसा पुत्र प्राप्त होईल ज्याचं नाव लौकिक कायमचं तुझ्यापेक्षाही या पूर्ण पृथ्वीवर राहील त्यावेळी त्यांनी दोन ऋषींची नावं त्यांना सुचवली हरित ऋषी व औदुंब ऋषी आणि सांगितलं की तू हा यज्ञ कर आणि त्या राजाची जी देवी होती ती होती सर्व देवी ज्या दे त्याचं कुलदेवता जी होती सर्व देवी पण विष्णूचं रूप जे श्यामळाजी होतं आणि ज्या शामळाजीना आणि म्हणजे गदाधरी असं म्हणतो त्या श्यामळाजींचं तू गदाधारी श्यामळाजी आणि चक्रधारी विष्णू असं जे रूप आहे ते म्हणजे त्या श्यामळाजींची तुला यज्ञ करावा लागेल असं त्यांनी सांगितलं कारण विष्णू हा जीवन देणारा आहे ता त्यामुळे त्यांनी श्यामळाजीला त्या काळात ते आले आता त्यावेळी श्यामळाजी कुठे होतं तर ते मथुरेत होतं आपल्या इथं ती मूर्ती इथे नव्हती गुजरातमध्ये तर मथुरेमध्ये जाऊन त्यांनी तो यज्ञ करायचा ठरवला आणि मग राजाने व्यवस्था म्हणून दहा हजार व्यापारी कुटुंब ही व्यवस्थेला आणली ती ह्याच्या यज्ञाच्या व्यवस्थेला आणली आणि गयेला सर्वमंगल मातेचं मंदिर होतं सर ते गयेचं जे सर्वमंगल मातेचं मंदिर होतं ते त्याच्याऐवजी श्यामळाजीच्या परिसरात ते मंदिर वसवण्यात आलं ही सगळी त्याची एक भूमिका पाठीमागची झाली श्यामलाजी तिथेच होतं आणि श्यामळाजीच्या इथे ते यज्ञ करायचं ठर ठरलं गेलं आणि मूळ मंदिर पुन्हा तिथे प्रस्थापित करण्यात आलं गयेहून सर्वमंगला मातेचं